नाही तसं मला असं खूप मी जवळ की माझी त्यांची झाली नाही हां, हे खरं आहे. एक डॉक्टर म्हणून येतात, ते लोकांना तपासतात आणि लोकांना औषधं देतात. आम्ही आमच्या कामात उशीर झाला तर डॉक्टर अनिला उचट येणार, त्यांना घेऊन जाणार. ही एवढीच माझी आणि त्यांची घसट नाही, फार घसट फार नव्हती. आता आमच्याकडला मेंटली रिटायर्ड माणसं आहे, तो दुसऱ्या कोणाकडनं औषधंच घेत नाही. म्हणतो मला बाईच पाहिजेत. आम्ही दुर्दैव आहोत की अशी बाई आपल्याला लाभली नाही फार वर्ष. दुसरं म्हणजे त्या बाईच्या ते परमेश्वरी देणगीच इतकी होती माणुसकीची, सेवेची, की असं रसायन सर्व बाजूनी तयार, फार थोडक्या लोकांच्यात मिळतो. मला भयंकर आदर आहे त्यांचा. मी म्हणजे माझं लग्न झाल्यावर सोनींच्या घरात आले आणि मी पहिल्यापासून नंदूला नंदूच म्हणत आले. म्हणजे कधी असं मी अहो वंश आहेत किंवा काय नणंद आहेत असं कधी म्हटलं नाही. अशा नंदूच्या आणि माझ्या आवडी अशा जमाईच्या. आम्ही जेव्हा म्हटलं की आई आपण हळदी कुंकू करूया का आई आपण हे करूया, तर त्या आम्हाला पाठिंबा द्यायच्या की करा तुम्ही. खूप फुलं आणायची, पत्री आणायची, खूप घरामध्ये जशी जमेल तशी सजावट करायची. म्हणजे आम्ही रिबिनी लावायचो वेगवेगळ्या, कानातले दागिने हे ते आई आम्हाला घेऊन पण द्यायच्या. आणि त्यावेळेला म्हणजे कुठेही जाताना पण आम्ही बरोबर जायचो, असं कोणाला वाटायचं नाही की ह्या नंडा भाऊज आहेत. माया असायची तेव्हा, ते हे एक म्हणजे आमचं दोघींचं खूप असं प्रेम असायचं. ती तेव्हा सातवीच्या वर्गात होती नंदू, मी 19 वर्षाची होते. शेवटून दुसरी, चार भाऊ आणि एक बहीण, म्हणजे चौथा नंबर तिचा, पाचवा हा सगळ्यात धाकटा भाऊ. ट्रेनिंग कॉलेजमध्ये गेल्यावर ट्रेनिंग कॉलेजमध्ये आमच्या हे असायचं कलाकुसर करा काय करा, तर नंदू आणि चित्रा नेहमी मला चित्र काढून दे वहीमध्ये, किंवा चांगले काय बारीक सारीक कपडे त्या पण दोघी शिवून द्यायच्या. कारण लहानपणी शाळेत सुद्धा ती आम्ही दोघी नेहमी काम करायचो, दोघी मॉनिटर असायचो, दोघी ट्रिप्स काढल्या की त्याचे अरेंजमेंट करायच्या हे करायच्या. त्या त्यावेळी तो तिचा स्वभाव अगदी जाणवायचा की ही इतर मुलींपेक्षा थोडीशी काहीतरी वेगळी असायची. ह्या सगळ्या ह्याच्याबरोबर तिला त्या सगळ्या गोष्टी आवडायच्या, गाणं आवडायचं, नाटकात काम करायची, सगळ्या गोष्टी करायची. पण त्याच्याबरोबर तिचं आणखीन एक मला वैशिष्ट्य आता मला आठवतं की त्यावेळी ती काही तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या व्यक्ती असायच्या, पण तिचा त्यांचा स्नेह असायचा, एक वेगळी मैत्री असायची. आणि ती लोकं मला आठवली, माहिती काही फार मोठी झाली नाहीत लोकं की काय नावाजली नाहीत, पण त्या लोकांमध्ये एक स्वच्छपणा वागण्याचा आणि त्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारी ती लोकं होती. त्या लोकांना भेटल्याशिवाय तिला चैन पडायची नाही. लिखाण चांगलं होतं, अक्षर अतिशय हे चांगलं होतं, मार्क चांगलेच पडायचे. तिचा पहिला आणि माझा दुसरा नंबर, त्यामुळे आम्ही बेंचवर एका बसायचो.
काही चुणूक म्हणजे अशी दिसायची बोलण्यातून किंवा ह्याच्यातून वगैरे की ही काहीतरी पुढे चमकेल की मी डॉक्टर होईन पण नुसती डॉक्टर नाही की त्याच्यात मला काहीतरी करून दाखवायचं आहे हे तिचं लहानपणापासून मत होतं. हा स्वभाव मी आत्ता विचार करते की असा स्वभावाचा समन्वय तिचा कसा झाला तर तिचे वडील शिक्षक आणि अतिशय कडक शिस्तप्रिय आणि गांधीवादी आणि त्याच वेळेस त्या घरामध्ये अतिशय वडिलांचा दरारा होता आणि इकडे तिची आई अतिशय मृदू स्वभावाची समंजस शांत सगळ्यांना समजून घेणारी आणि थोडीशी आधुनिक काळामध्ये चा विचार करणारी. वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांचं उत्पन्न तुटपुंज होतं आणि त्या आणि मी त्यांच्याबरोबर मी एक मिळवता होतो पण माझाही काही फार मोठा पगार नव्हता. तर ह्या दोन माणसांच्या पगारामध्ये सर्व हे चालवायचं म्हणून ते प्रत्येक वेळेला असं म्हणायचं की प्रत्येक जण मॅट्रिक झाला किंवा त्यानंतर 11वी झाला किंवा 10वी झाला की आता शिक्षण बास आता त्यांनी टायपिंग करावं आणि काहीतरी नोकरी पकडावी. पण मी आणि आई ह्याबाबतीत जिद्दी होतो की हे जर आपण एकदा जर शिक्षणामध्ये खंड पडला तर पुढे काहीच व्यवस्थित होणार नाही. 11वीमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा ती फर्ग्युसन कॉलेजला गेली आणि फर्ग्युसन कॉलेजनंतर बीजे मेडिकलला तिने एंट्रन्स घेतला. हॉस्टेलला राहायची, मी नेहमी राहायला जायचे तिच्या फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेललाही राहायला जायचे, बीजे मेडिकल कॉलेजवरही मी राहायला जायचे. पूर्णपणे कॉलेज एन्जॉय करायचं, हल्लागुल्ला करायचा, सगळ्या प्रकारचे सिनेमे बघायचे, इकडे तिकडे हिंडायचं, पार्टीज किंवा पिकनिक्स या भरपूर करायच्या. त्यावेळेला ॲटलिस्ट MBBS होईपर्यंत तरी हा जोरदार इफेक्ट तिच्यामध्ये नव्हता. एन्जॉय करण्याचा इफेक्ट जास्ती होता, एन्जॉय करण्याचा कल जास्ती होता. सगळ्या प्रकारची ती सिनेमात जायचे, ग्रुप्समध्ये हिंडायचं, पिकनिक पार्टीज अगदी व्यवस्थित. त्यावेळीस एक तरुण लोकांची मला वाटतं अशी लाट आली होती की काहीतरी वेगळं करून दाखवायचं. ह्या सगळ्या ह्याच्यातच तिला अनिल भेटला आणि अनिल भेटल्यानंतर तिच्या पत्रांमध्ये थोडंसं वेगळेपणा आला माझ्याकडे येणाऱ्या. त्यावेळेस तिचा जो स्वभाव डेव्हलप होत होता तो मला सारखा जाणवत होता. त्या ह्याच्यात मग मला वाटतं ही लोकं युक्रांतमध्ये पडली, म्हणजे माझा नवरा माधवही त्याच्यात होता, म्हणजे ह्या दोघांमुळेच आमचं लग्न जमलं होतं. आणि मग ते आमचा एक चौघांचं कुटुंब म्हणून आत्तापर्यंत ते टिकून आहे. MBBS झाली आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये ठाण्याच्या तिने नोकरी पकडली. ती नोकरी पकडतानासुद्धा तिने मला आठवते की ती इतकं काम छान करायची तिथे की तिथेही ती सर्वांची लाडकी झाली होती. म्हणजे एकदाचा मला प्रसंग आठवतो की मी तिच्याबरोबर गेले होते, बरेच वेळा जायचे असे OPD-ला तिच्या, आणि गेल्यावर तिची पर्स माझ्या हातात होती आणि आम्ही बसलो होतो. मी तिथे तिने शेजारच्या खुर्चीवर मी तिची पर्स घेऊन बसली होती. तर इथे एक फ्रॉक घातलेली अशी ख्रिश्चन वेडीज, म्हणजे ती सगळे वेडेज, जास्त 90% वेडेज होते, 10% लोक नर्सेस वगैरे अशा होत्या. ती एकदम माझ्या अंगावर धावून आली आणि माझ्या हातातली तिची पर्स सोडून घेतली. मी इतकी घाबरले, एकदम आरडाओरडा करायला, तू का घेतली, तू का घेतली, तू का घेतली. म्हटली याची काय करते. तेव्हा मला तिने सांगितलं, अगं ती पर्स तिच्याच हातात दे, कारण मी इथे आले की माझं सगळं सामान ह्या हिने सांभाळायचं असं ठरलं आहे. तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की मला कुणीही काही केलेलं तिला आवडत नाही, माझं कोणी सांभाळायला आवडत नाही. तिला असं वाटतं की ही ह्याचं चोरत आहेत सगळेजणं म्हणून ती सगळं सामान माझं सांभाळत असते. त्यामुळे तिने तिला माझा एक वेडच आहे असं ती बोलून गेली. मी म्हटलं काय अगदी, म्हणजे वेड्यांना वेड लावणारी आपली मैत्रीण आहे, दुसरं काही नाही. म्हणजे खालचे लोक म्हणत असतील काही वर्ष नव्हती कटकटी. फायबरची दिशा सापडली नाही ना, ते सगळं जसं पाण्याविरुद्ध पोहायचं असतं ना तसं होतं. ती एकदा दिशा सापडली की ते इतकं भराभरा होतं की आता ती सापडत नाही.
पण असं चालेल ना तुम्हाला? ते अगेन्स्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना हे खाट आहे, हे सनातनी आहे, तर ही इतकी आधुनिक आहे, तर हिचं जमायचं नाही. तसं नाही झालं, उलट मेटकूट जमलं. अगं थोरली सून असं ती कधी म्हणूच दिलं नाही तिने, तिने कधी भासूच दिलं नाही. म्हणजे माझी मुलगी अशाच तऱ्हेने वागली ती. तेव्हा मग 56 नानापेठेमध्ये माझी बीजी बहीण राहत होती, ती तिथं राहत नव्हती, ती राहिली गेली. पण तिच्या नावावर ती खोली होती. त्या खोलीमध्ये सुरंदाचा बिराड थाटण्यात आला. त्यामुळे तिचा इथल्या सगळ्या परिसराशी जो काही परिचय वाढला, इथल्या लोकजीवनाशी. ह्या वस्तीची तुम्हाला ओळख करून द्यायची म्हणजे पाठीमागच्या बाजूला मांगवाडा आहे, इकडे ही मुस्लिम गल्ली आहे इथे पाठीमागे, इकडे अलीकडे कैकाडवाडा आहे, कुंभारवाडा, म्हणजे अशी जी काही जुनी खेड्यातली जी रचना आहेत, तर तर नानापेठेतला हा सगळ्यात असा मागास भाग आहे इथे. आता ह्या दवाखान्याच्या ह्याच्यामध्ये जो सुनंदाचा भाग होता तो असा होता की एक तर तिसरी डॉक्टर होती आणि तिला ती त्यातली सामाजिक त्यांच्याविषयीची एक ओढ होती त्या सगळ्या लोकांच्याबरोबर. तिथल्या महिला, विशेषतः आमच्या कष्टाच्या भागर केंद्रामध्ये ज्या 101 महिला तिथे काम करतात, आता ही स्त्री असल्यामुळे तिचं साधारणतः, आणि हा दवा जवळच्या जवळ दवाखाना असल्यामुळे असायचा, आणि आम्ही तिथंच राहत होतो. म्हणजे राहायला आता हे ह्या दोन खोल्या दवाखान्याच्या आणि दोन खोल्यासमोरच्या आमच्या राहायच्या असायच्या. त्यामुळे साधारणतः दळणवळण हे चालायचं. रात्री 8 दवाखाना सुरू झाला तो रात्री 12 11 साडेअकरा 12 संपेपर्यंत चालायचा. आता हे ती जी पॉप्युलर होत गेली त्याचं कारण असं होतं की थोडंसं तिची जरा ती अतिशय साधेपणाने वागणं, ज्याला म्हणतो आपण अनिलचं वगैरे, म्हणजे अनिल इथं तिला घ्यायला आलेला असायचा आणि तो इथे मग काहीतरी लेख पुरा कर, चित्र काढत बैस, काहीतरी कोरीव काम करत बैस, म्हणजे अनिल हा हर हुनरी माणूस आहे त्यातला. आणि मग ते संपल्यानंतर तो अनिल त्याला घेऊन जायचा, अशी ती साधारणतः रुटीन त्यांचं ठरलेलं होतं. जो पाहिलात ना, आता हा कट्टा आहे. आता या कट्ट्यावर सगळी माणसांची गर्दी असायची, बसलेली असायची, त्या दवाखान्याच्या वेळेस गर्दी असायची. म्हणजे माझी आई चेष्टेने म्हणायची, ती बाईने म्हणायची, अरे लोक विचारतात की म्हातारी गेली की काय, बहुतेक बाबा आढावांच्या दारात गर्दी जमली आहे त्यार्थी, अशी एवढी चेष्टेने बोलायची. तो काळच असा होता की तेव्हा तो त्रास न वाटता एक प्रकारचं जनतेशी आपलं नातं जमतं आहे आणि आपण जेवढी आपल्याला हे करायची, त्यांना मदत देण्याची किंवा हे करण्याची संधी मिळते अशा स्वरूपात ते सगळं चालत होतं. त्यामुळे आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन एक वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाची उभारणी, ज्याला रचनात्मक संघर्ष असा शब्द वापरलेला आहे आमच्या समाजी स्थळीमध्ये, रचनात्मक संघर्ष ज्याला म्हणतात. यशोदाच्या जन्माच्या आधी तिचं पोट खूप मोठं झालं होतं असं, आणि ती मी आणि माझा चुलत भाऊ संजू तर त्यांना पोटावरती कब्बशी ठेवून दाखवायची आम्हाला आणि खेळ करून दाखवायची. आणि तेव्हा आम्ही तिला विचारायचो की काय आहे पोट वगैरे असं, आणि मग तिने आम्हाला ते सगळं लहान असताना सुद्धा बाळणपण म्हणजे काय आणि मूल जन्माला कसं येतं हे सगळं तिने आम्हाला एक स्टोरी सांगितली. ती सगळी आईने तिला मुलगीच मानलेली असल्यामुळे आता ह्या यशोदाचा जन्म किंवा मुक्ताचा जन्म, त्याची सेलिब्रेशन्स, मग अवचट काकांचं म्हणजे अनिलच्या वडिलांचं येणं, त्यावेळेचे चाललेले संवाद, सासऱ्याशी चांगलं अगदी बोलणं बिलणं अगदी मस्त. इतर ठिकाणी रागीट होते पण तिच्याजवळ नव्हते. चांगले व्हायचे त्यांचे दोघांचे बोलणे, औषधाविषयी अमक्याशी माहिती, कसे दिवस काढले काय काढलं ती माहिती घ्यायची, पुष्कळ हे करायचे.
आता काय एकच सांगू का आणि एक सांगायला पण यांनी सुद्धा तिने मंगळसूत्र काढून टाकलं काही बोलले नाही केस कापले काही बोलले नाही तिच्या बाबतीत काही बोलले सुद्धा नाही की हे मला आवडत नाही आहे हे म्हणे आपला प्रांत वेगळा आहे असं ते म्हणायचे त्यांचा प्रांत वेगळा आहे तिच्या आवडीनिवडी म्हणजे तिला पुष्कळ भोगलेली असताना तू अतिशय ड्रॉमध्ये ठेवायची काहीतरी आणि मग जरा थोडंसं असं खाली वाकून थोडं काहीतरी ज्याला भुकेचा परिहार झाला म्हणतो आपण तसे ती हे करत असे हमाल पंचायत तिला एवढा पगार देऊ शकतच नव्हती म्हणजे पहिली गोष्ट तर सुनंदाने मेंटल हॉस्पिटलमध्ये जी नोकरी पत्करली होती म्हणजे साधारणतः त्यांचं जे काही लोकमान्य नगर नानापेठ नानापेठेतून येरोडा आणि येरोड्यावरून ते पत्रकार नगरामध्ये असं ते गेलेले आहेत. हमाल पंचायतच्या दवाखान्याच्या वेळेला जर अनिल नसेल आणि जर डॉक्टर बाबाडो पण नसतील तर बरेच वेळा ती मला म्हणायची मला फोन करून ये आणि मला सोडायला ये आणि त्यावेळेला ती अतिशय मोकळी असायची म्हणजे सगळं काम संपल्यावरती 10-10:30 अतिशय मोकळ्या गप्पा आणि मग स्कूटरवरती जाताना कायम बडबड तिची सारखी टकडी चालू असायची. कसे मी अनिल सुनंदा आणि चित्रा बरेचसे आम्ही अगदी थिक फ्रेंड्स होतो अगदी क्लोज होतो तर त्यावेळेला अनिल आणि सुनंदाने ठरवूनच टाकलं होतं की एस्पेशली सुनंदा पाहण्याचे की हे आपले केअरटेकर आहेत त्यामुळे आपल्या घरातले काही प्रॉब्लेम असतील तर हे सोडवतील. तिने जो इतका विश्वास टाकला होता त्यामुळे तिने तिचं एक मन क्लोजच केलं होतं की आपण कुठेही कमी पडलो या कार्यामध्ये करताना तर हा सपोर्ट द्यायला मॉरल सपोर्ट द्यायला ही लोकं आपल्या पाठीमागे आहेत. वर्षातनं 3-4 वेळा तरी मी बऱ्यापैकी आजारी पडायचो आणि आजारी पडल्यावरती निश्चितपणे सुनंदाला फोन पहिल्यांदा फोन पण त्याच्यातला ती जर डॉक्टर म्हणून किंवा पेशंट म्हणून एखाद्या माणसाकडे गेल्यावरती जे तिने ट्रीट केलं असतं तशा पद्धतीने तिने मला कधीच ट्रीट केलं नाही आणि त्याच्यामागे कारण एकच की पूर्णपणे माझ्यावरती असलेलं प्रेम. एक प्रेमाचं नातं घट्ट जे नातं आहे त्याच्यामध्ये म्हणून थोडक्यात कितीही मोठा माणूस जरी असला तरी त्याच्यामधला जो प्रेमाचा धागा आहे तो त्याला बसू गप्प बसू देत नाही. ही जी सुनंदा जी नॉर्मल कामामधली आणि ही कामाच्या बाहेरची या दोन्ही याच्यामध्ये शी वॉज इक्वल ॲब्सोल्युटली इक्वल ॲब्सोल्युटली इक्वल. असा म्हणजे असाच पदार्थ हे फार होतं पण करू लागायची सगळं छान मोदक वगैरे मस्त करायची शिवण हो माझ्याजवळ सुद्धा शिकली ना कितीतरी ते मुलींच्या हे ते बारीक सारीक आपल्या घरगुती काही जे असतं ना ते शिकली मागून मग ती तिकडे क्लास लावला ते फॅशन आम्हाला काही येत नव्हतं ते शिकली पदार्थ औषधं लहान मुलांची हे सगळं विचारून घ्यायची म्हणजे असं काही ही बाई खेडेगावची आहे हिला काय करायचं हे विचारून असं काही नाही केलं आणि आदरही होता अनादर केला असता तर कोण जवळ गेलं असतं नाही का. ती आमच्यासाठी कपडे शिवायची आणि त्याच्यासाठी पण तिने खूप फॅशन बुक्स आणली होती आणि मग आम्ही दोघी ती पुस्तकं काढून बसायचो आणि आम्ही सांगायचो की हा आता असा फ्रॉक हवा आहे मग ती आणि बाबा खूप दुकानं डुंडाळून तसं कापड आणायच्या मग तसे ती आम्हाला कपडे शिवायची मग शिवता शिवता मध्येच आम्हाला लावून बघायची ती तर असं खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्ही एकत्र करायचो त्यामुळे जरी ती घरी कमी वेळ असायची तरी जो वेळ असायचा तो खूप आमचा आनंदात जायचा. सकाळी समजा एक तास तिला सकाळचा असायचा तर त्याच्यात ती आम्हाला मग बाहेरच्या अंगणात बसून गोष्टी सांगायची
छान असं खूप ते छान वातावरण असायचं की आमच्या शाळेमध्ये एक मीटिंग होती आणि तेव्हा मी आईला म्हटलं की आई तू साडी नेसून ये तर तेव्हा आई मला म्हणाली की अगं आपण काय कपडे घालतो ते महत्वाचं नसतं की काही वेळा आम्ही म्हणायचो की नेल पेंट लावायचंय लिपस्टिक लावायचंय वगैरे पण तेव्हा ती असं म्हणायची की तुम्ही कॉलेजमध्ये जा आणि मग काय पाहिजे ते करा तर शाळेत असताना तरी काही करू नका आमचं कुटुंबच मला असं वाटतं की इतर कुटुंबांपेक्षा खूप वेगळं होतं घरामधले आईबाबांचे रोल्स वेगळे होते किंवा आम्हाला ज्या शाळेत घातलं होतं ती शाळा वेगळी होती आम्हाला वाढवण्याची पद्धत वेगळी होती त्यामुळे तिचं मला वेगळेपणे कायम जाणवायचं की एकतर खूप आमच्या घरामध्ये जे महत्त्वाचं होतं की दागिने पैसे कपडे यांना कधीच महत्त्व दिलं जायचं नाही पण समजा मला पुस्तकं हवी आहेत किंवा एखादा छंदाचा क्लास लावायचा आहे तर त्याच्यासाठी मग पैसे खर्च करायला मागे पुढे बघितलं जायचं नाही की जरी तेव्हा एवढी आर्थिक परिस्थिती चांगली नसून सुद्धा एकदा ताई म्हटली की आपल्या घरात देव ठेवायचा का तर बाबा म्हणला तुला ठेवायचं तर ठेव म्हणून त्याने तिला देव आणून दिला पण मग त्यानंतर आम्ही त्याच्याशी समजून खेळायचोच फक्त आणि गणपतीच्या बाबतीत असं आम्हाला वाटलं नाही कधी की ठेवावं कारण मग आम्ही असं करायचो की दर गणपतीत मी आणि ताई ठाण्यात जायचो ठाण्याला गणपती बसायचं तिकडे सगळं साजरं करायचो किंवा नवरात्र असायचं तेव्हा ओतूरला जायचो तिथे सगळं साजरं करायचो फकीरी मे मनला गोयार फकीरी मे जो सुख पाओ नाम भजन में जो सुख पाओ नाम भजन में वो सुख नाही अमीरी में वो सुख पाओ अमीरी में मन लागो यार फकीरी में भला बुरा सबका सुन लीजे भला बुरा सबका सुन लीजे कर गुजरान गरीबी में प्रेम नगर में रहनी हमारी प्रेम नगर में रहनी हमारी भली बनी आई सबूरी में भली बनी आई सबूरी में मन लागो यार फकीरी में मन लागो कि तीन भूमिका या तीन तासामध्ये वाटव हेच मोठं एक दिव्य होतं म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर एक भाग दोन मानसोपचार तज्ज्ञ दोन आणि तीन व्यसनमुक्तीचं हे चालवणं तरी सुनंदा त्यात खूप कष्ट घेत असे पैसा यातून कमवावा काहीतरी आपण व्हावं हे नव्हतं तर आपण हे चालवायचं आहे आणि त्यातून मला असं वाटतं ते नसल्यामुळे पुढे ते आपोआप असते मुक्तांगणसारखं केंद्र उभं राहिलेलं आहे मुक्तांगण हे सुनंदाचंच सर्व निर्मिती असं मला वाटतं आणि त्या तिच्या त्या निर्मितीमध्ये मी तिचा साथीदार होतो सुनंदाची आणि माझी पहिली ओळख झाली ती खरं म्हणजे सायकेट्रिस्ट म्हणून एक आमची सायकेट्रिस्ट लोकांची कॉन्फरन्स होती आणि त्याच्यामध्ये मी एक पेपर प्रेझेंट केला होता आणि तो तिला आवडला आणि म्हणून आमची ओळख झाली मग ती म्हणाली घरी जेवायला येशील का आणि मग आम्ही मी तिच्या घरी जेवायला गेलो खूप काळपर्यंत अनिल मला सुनंदाचा मित्र समजायचा आणि त्यामुळे तो माझ्याशी फार असं अंतर राखून वागायचा आणि बोलायचा पण नंतर नंतर आम्ही सगळेजण खूप एकमेकांच्या जवळ आलो सुनंदाच्या आणि अनिलच्या अगदी जवळच्या अशा कुटुंबातला एक तरुण हा व्यसनामध्ये सापडला तो मुलगा आणि त्याची आई आमच्याकडे आली हे कुटुंब आमच्या खूप ओळखीचं म्हणजे मित्रच असलेलं पण बदलीच्या गावात जाऊन जाऊन शेवटी पुण्यात आलेलं त्यामुळे बऱ्याच वर्षांनी गाठ पडलेली मग त्यांनाही वाटत होतं की आपल्याला काही लागलं तर आपण सुनंदा आहेच अशा नात्याने ते आले होते आणि उद्ध्वस्त कुटुंब आम्हाला पाहायला मिळालं मग ते त्याच्या घरी जाऊन मग त्याला उपचार सुनंदाने सुरू केले त्यावेळेला ब्राऊन शुगरचं ॲडिक्शन हे खूप नवीन होतं आपल्या एकंदर देशामध्येच ते खूप नवीन आलं होतं तर मी जे काही काम करत होतो KEM हॉस्पिटलमध्ये त्यावेळी ते सगळं सुनंदाच्या कानावर घातलं आणि ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये तिनं काय करायला पाहिजे वगैरे असं सगळं बोललो मग ते त्याच्या घरी जाऊन मग त्याला उपचार सुनंदाने सुरू केले आणि रात्री त्यांना तिथं दोघांनाही आळीपाळीने जागत बसायला सांगून दोन दिवस त्याला खूप त्रास झाला हा जेव्हा त्या दोन दिवसातनं बाहेर आला तेव्हा बाहेर पळायला सारखा बघायला लागला त्याचे मित्र यायला लागले
त्याचा सगळ्यांना टाळायचं म्हणजे मोठा प्रॉब्लेम होता. मग संध्याकाळी मी त्याला फिरायला घेऊन जावं असं सुनंदाने सुचवलं. मग आम्ही फिरायला जायला लागलो. तर अनिलची उत्सुकता ही खूप जागृत झाली त्यावेळी आणि तो म्हणाला हा सगळा इशू काय आहे, हा विषय काय आहे, हा मला सगळा समजून घ्यायचा आहे. आणि मग त्यानंतर अनिल जवळजवळ 2 महिने माझ्याबरोबर राहिला KEM मध्ये आणि जे काही मी काम करत होतो व्यसनाधीन व्यक्तींबरोबर, त्यांच्या नातेवाईकांबरोबर, ते सगळं त्याने फार बारकाईने त्याच्या पद्धतीने टिपलं. त्यातून गर्द ही लेखमाला आणि नंतर गर्द हे पुस्तक तयार झालं. ती लेखमाला या विषयावरची ही पहिलीच लेखमाला होती मराठीतली आणि त्यामुळं त्यांना प्रतिसाद मिळाला. पु ल देशपांडेंनी, सुनीताबाईंनी ती लेखमाला वाचली आणि मग त्यांना असं वाटलं की हा महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे आणि हा भविष्यकाळामध्ये कदाचित अधिक तीव्र बनणार आहे. आणि आम्हाला पुण्यामध्ये प्रथम आठवण झाली की कुठल्याही सार्वजनिक कार्य निरपेक्ष बुद्धीने अत्यंत दाबीने करणारे आमच्या मित्र हे जे अवघड दाम्पत्य आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यानंतर या कायद्याबद्दल काय करता येईल याचा विचार केला आणि त्याच्यातून हे सुरू झालं. त्यांनी सुनंदाला मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की या मुलांसाठी काहीतरी करा तुम्ही, तुम्हाला पैसे आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे. तर म्हणून त्यांनी काय करावं याची आमची कल्पना सुरू झाली. सुनंदा खूप धाडशी होती आणि ती म्हणाली की आपण यांच्यासाठी केंद्र सुरू करू. मी घाबरलोच. मी म्हटलं केंद्र आपण असं कधी पाहिलेलं नाही आणि असं केंद्र कसं असतं याचं आपण काय करणार आहोत. ती म्हणाली आपण या मुलांना ठेवू तरी त्यांच्या ज्या पहिल्या ज्या काही विड्रॉल सिम्पटम्स आहेत त्या कशा ट्रीट करायचे ते आपल्याला माहिती आहे आणि नंतर काय करायचे ते बघू आपण. पहिल्यांदा 26 ऑगस्ट 1986 साली हे सुरू झालं त्यावेळेला काही कल्पना पण नव्हती की ह्याचं पुढे काय होणार आहे. त्याच्यानंतर हळूहळू जसं जसं पेशंट वाढत गेले तसं तसं त्याच्याकडनं शिकत गेलो आणि मला असं वाटतं ह्या क्षेत्रामध्ये पुस्तकं वाचून, सेमिनार अटेंड करून किंवा परिषदा हे करून मी जे काही शिकले त्याच्यापेक्षा ह्या क्षेत्रात नाही. माझी सर्व मुलं हेच माझे गुरु आहेत. त्यांनी मला अनेक युक्त्या शिकवल्या. त्यांच्याशी कसं बोलायचं हे सुद्धा त्यांनीच मला शिकवलं. त्यांच्या नातेवाईकांशी कसं बोलायचं हे सुद्धा त्यांनीच मला शिकवलं. आणि त्याच्यातनं मी शिकत शिकत गेल्यामुळे बरंच त्यांना ते पुढे पटत गेलं आणि हाच एक याच्यातला आम्ही सूत्र ठेवलं. वर्षापूर्वी मी मुक्तांगणमध्ये काम करायला सुरुवात केली. मी PhD करत होते आणि माझा असा विषय होता की पुन्हा पुन्हा लोक व्यसनाकडे का वळतात आणि मुख्य मी असं करायचे की जेव्हा आई पेशंटशी बोलते तेव्हा तिच्याबरोबर मी बसायचे आणि हळूहळू मी PhD पेक्षा मुक्तांगणच्या कामामध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायला लागले. मला आठवत आहे की माझ्या जीवनामध्ये दारू आली आणि माझं पार जीवन संपूर्ण उद्ध्वस्त झालं. तर त्या सगळ्या काळामध्ये मॅडम माझ्या जीवनामध्ये आल्या आणि मॅडमनी माझं पार जीवन बदलून टाकलं. माझ्या घरातल्या लोकांना तर त्यांनी खात्री दिलीच आणि बायकोला आणि बायकोच्या सगळ्या मंडळींना सांगितलं की हा नक्की व्यसनमुक्त होईल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि अशा ह्याच्यामध्ये मी मुक्तांगणमध्ये 87 साली ॲडमिट झालो आणि 87 पासून जो प्रवास सुरू झाला व्यसनमुक्तीचा तो आज तागायत चालू आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे हॉस्पिटल नाही आहे त्यामुळे इथे वातावरणसुद्धा तसं नको, तर हे घर आहे त्यामुळे घरगुती वातावरण इथे असायला पाहिजे. नुसतं बरं होण्यामध्ये त्यांचं
लक्ष नसायचं तर चांगल्या दृष्टीने कौटुंबिक दृष्ट्या ह्या बरोबर जबाबदारीने काम करतो आहे का, नंतर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपल्या सगळ्या व्यसनी मित्रांसाठी उपचारा हा खरोखर मनापासून मदत करतो आहे का, ह्याच्यात कुठं काय चुकतं आहे, हा कधी इमोशनली डिस्टर्ब होतो आहे, हा कधी वेगळ्या मूडमध्ये असतो, ह्या मूड हे मॅडम फार छान ओळखायच्या. तिसऱ्या ॲडमिशननंतर 5 डिसेंबर 1993 त्याच्यानंतर मी सगळी व्यसनं बंद केली, बंद झाली आणि त्याच्यानंतर संपर्कात मी होतो आणि त्या सहजीवन सभेला मी वारंवार जायचो आणि या 5 डिसेंबरला ज्या वेळेला माझा वाढदिवस असायचा त्यावेळेला मुद्दाम नमस्कार करायला मॅडमना त्यांच्या केबिनमध्ये आम्ही जायचो, जे त्यांना आवडायचं नाही, खाली वाकून नमस्कार केल्याला त्यांना आवडायचं नाही. आणि मी तिसऱ्या ॲडमिशनला गेलो, त्या नमस्कार त्यांना केला आणि त्यांनी मला दिलेला शेवटचा आशीर्वाद असा होता की तू दुसऱ्याला टाकून बोलू नको, दुसऱ्याला लागेल असं तू बोलू नको यापुढे. आणि तेव्हापासून पुढे मग मी त्यांचं ते वाक्य, तो आशीर्वाद डोक्यात ठेवून मग पहिली त्याची सुरुवात घरापासून केली की बायकोला आपण आता यापुढे टाकून बोलायचं नाही. मग पुढे सहजीवन सभेला आम्ही जात राहिल्यानंतर बायकोच असं म्हणायला लागली, अहो ते बदललेत, ते बायको असं म्हणायला लागली, ते हसायला लागलेत. त्यातला जिद्द आणि आत्मविश्वास हे गुण मी तिच्याकडनं शिकले. तिने लहान वयात एवढं मोठं मुक्तांगणचं कार्य केलं, ते सगळं अगदी पूर्णत्वाला गेलं ते बघून मला अगदी माझं मन भरून येतं. त्यामुळे मला तिला धन्यवादच द्यावेसे वाटतात. बस. मला सगळ्यांसमोर बोलताना अतिशय बरं वाटतंय, कारण मला इतके निरोगी आनंदी हेल्दी चेहरे समोर दिसत आहेत की असं मला वाटतं की मला कुठलाच आजार कधी होऊ शकणार नाही, की इतके निरोगी वातावरणात मी हेली असते. काहीतरी एक आपला जंतू गेला पण अजून आयुष्य लागवायला पाहिजे होत. तिला कॅन्सर आजार झालेला आम्हाला कळलाच नाही सुरुवातीला, आम्हाला 2.5 वर्ष वगैरे नंतर कळला. आणि त्याच्या म्हणजे आमच्या अप्पांना, नंदूच्या वडिलांना आणि तिला हा बरोबरच कॅन्सरचा आजार सुरू झाला आहे आम्हाला नंतर कळलं. आणि तिला आजार आम्हाला कळला, चित्राने आम्हाला सांगितल्यावर पहिल्या आम्हाला धक्काच बसला, म्हणजे सगळंच खेद झालं. पण नंतर तिचं जेव्हा पत्र आलं, तिचं जेव्हा आम्हाला तिचा आजार कळल्यावर तिचं आम्हाला जे पत्र आलं त्याच्यातून आम्ही असं आम्हाला जाणवलं की ती एक तर स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे तिने स्वतःचे उपचार केलेच असतील आणि शिवाय तिला उपचारांची माहिती आहे, त्यामुळे ती जेवढ्या धीराने घेते तर आपण खचून कसं चालेल. जरी तिचा आजार असला तरी त्यांच्या घरातले जे कार्यक्रम आहेत त्याच्यात तिने बदल केलेला नाही आहे. ते माझ्या जावेकडनं कळलं की मुलींचे अभ्यास चालू आहेत, क्लास चालू आहेत आणि काकांचं लिखाण वगैरे चालू आहे. या सर्व आजारात मानसिक बळ महत्त्वाचं असतं. आपल्या लहानपणापासूनचं घरातल्या सर्वांचं जमून गेलेलं एक प्रेमाचं नातं हे सगळं कारणीभूत आहे. तणावरहित जगायला मिळालं आणि तणावाला सहजपणे तोंड देऊन त्यावर मात करायचं शिक्षणसुद्धा घरीच मिळालं. 60 सालानंतर इंटर्नशिपचं वर्ष आणि ठाण्याच्या मेंटलमधली नोकरी धरून 67 ते 68 पर्यंत मी परत तुमच्या सहवासात होते. पण प्रभाव पडायला प्रत्यक्ष सहवास लागतोच असं नाही. मी इथे असले तरी माझ्यात खूप बदल होत गेला, कारण आपल्या ट्रेनिंगमध्ये अनेक न शिकवलेल्या गोष्टी एकाएकी पेशंटला बघून आपल्याला कशा सुचतात याचा विचार केल्यावर असं वाटलं की मानसोपचारातले अनेक धडे मी खूप लहानपणापासून आईकडूनच घेतले आहे, त्यानंतर राजूकडून आणि इतर सगळं तुम्हा सगळ्यांजवळून. इतर सर्व सायकॅट्रिस्ट फ्रॉइडला मानतात,
मला असं वाटतं की माझी आईच माझा फ्रॉइड होती. आपण सर्व एकमेकांच्या खूप जवळ आहोत, त्यात आपण कधी पारंपरिकपणा किंवा औपचारिकपणाही येऊ दिला नाही. न सांगताच आपण सर्व एकमेकांना खूप सांगत राहिलो. तर ती म्हणायची की आता मला खूप काही करावंसं वाटतं, छंद जोपावायचे वाटतात. तर मग ते सतार शिकायला लागली. एक आमची मैत्रीण वाजवायची, तिला घरी बोलवायची आणि सारेगमपधनीसा का होईना पण तेवढंच वाजवत बसायची. आणि ती काही फार वाजवती असं नाही, पण तिच्या आनंदापुरतं तेवढंच वाजवत बसायची आणि त्यात तिचे छान वेळ घालवायची. आणि दुसरं, ती गाणं शिकायला लागली म्हणजे काय केलं तिने, घशाचा जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं आता आवाज कधी खुलणार नाही काही नाही, पण ती म्हणली मी करून दाखवीन. मग गाणं शिकायला लागली. मग सारेगमपधनीसा रोज मी आणि बाबा तिच्याकडनं म्हणून घ्यायचो, तिला गाणं शिकवायचो. आणि असं काय काय मग एकदा म्हटली चित्र काढली, असं काढायला लागली. आणि असं तिने इतके काय 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 तेव्हा छंद जोपासले की असं वाटायचं की तिला असं वाटतं की खूप दिवसाचे हे राहिलेले आहेत, ऑलरेडी एवढे छंद असूनही परत आणखीन इतके इतके वाढवत गेले ते. तिनं आम्हाला प्रत्येकाला आमच्या ड्युटीज दिल्या होत्या. ड्युटीज म्हणजे ती जेव्हा असणार नाही तेव्हाच्या आमच्या ड्युटीज. आणि ह्या तिनं ती जाण्यापूर्वी 6-7 वर्ष आधी आम्हाला दिल्या होत्या. घरी असायची आजारामुळे वगैरे, तर तेव्हा ती नेहमी म्हणायची की मला कॅन्सर पेशंटसाठी काम करावं असं वाटतंय. आणि खरोखरच ती ॲडमिट असताना शेजार बाजारच्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करायची. तर तो प्रसंग, ती घटना, तो प्रसंग हे माझ्या डोक्यात अगदी कायमचं बसलेलं आहे. ह्याचं कारण असं की मी जेव्हा ॲडमिट झाले माझ्या ऑपरेशनसाठी, तर तेव्हा मी शेजार बाजारच्या कॉटवरच्या पेशंट्सना मदत करायचे किंवा मला डॉक्टर येऊन सांगायचे की ती जरा रडती आहे, तिला जरा सांग जरा की हे काही एवढं काय ऑपरेशन हे नाही आहे. तर म्हणजे असं तेव्हा माझ्यासमोर आईचा आदर्श असायचा आणि मी त्यांना जाऊन मदत करायचे तेव्हा. तर तिला एक अवॉर्ड मिळालं होतं त्या तेव्हा कॅन्सरने तिचे पूर्णपणे केस गेले होते. आणि ते अवॉर्ड घ्यायला ती स्टेजवर काही डोक्याला स्कार्फ वगैरे न बांधता तशीच्या तशी गेली आणि चेहरा हसत मुख ठेवून. मॅडमचे वडील खूप आजारी होते आणि त्यावेळी खूप पाऊस पडत होता. आणि मग मी मॅडम आणि बाबा आम्ही तिघही गाडीतून निघालो जायला आणि आम्ही ठाण्याला पोचलो. मॅडमचे भाऊ, मॅडमच्या बाकी वहिनी, आई अशा सगळ्या बसलेल्या होत्या आणि वडील शांतपणे गादीवरती होते. मॅडम त्यांच्याजवळ गेल्या, त्यांच्यावरनं हात फिरवला अंगा डोक्यावरनं, त्यांच्याजवळ बसल्या, त्यांच्याशी बोलल्या, त्यांनी हळूहळू डोळे उघडले. साधारणपणे 5-5:15 निघणार तेवढ्यात मॅडमचे वडील गेले हे आम्हाला कळलं. तिथं अंत्ययात्राचे कार्यक्रम झाल्यानंतर ते सगळे विधी झाले आणि त्याच्यानंतर साधारणपणे 10:30-11 मॅडम मला म्हणाल्या की आता आपण निघायचं. मी मॅडमना म्हणालो मॅडम आपण लगेच आत्ता रात्री निघायचं, हो कारण उद्या व्यसनमुक्त मित्रांचा वाढदिवस आहे आणि तिथं मला हजर राहण्याची गरज आहे. तिथं गेल्यानंतर, पुण्यामध्ये गेल्यानंतर माझे वडील गेलेत हे कोणालाही कळता कामा नाही. मी म्हणलं मी काही कोणाला बोलणार नाही कारण तू, मी आणि बाबा आपण तिघंच आहोत, त्यामुळे तू कोणाला काही बोलू नकोस. म्हणलं बरं. आम्ही पहाटे पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मॅडमने आवरलं आणि मला फोन केला आपण निघायचं आहे. आम्ही बरोबर 9:15 घरातून निघालो आणि मेंटल हॉस्पिटलच्या आमच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आलो. आणि मी फक्त बघत होतो की विलक्षण एक मला त्यावेळी तेच दिसत होतं मॅडमच्या याच्यावरती, किती शांत आहेत, काल आपल्या जीवनामध्ये केवढी मोठी घटना घडलेली आहे, आज आपण इथं कामावरती येतो, ही कामावरची निष्ठा बघून मी एकदम म्हणजे पूर्णपणे चक्रावूनच गेलो होतो की काहीच नाही. तिचे डॉक्टर अनुराधा सोनी तिच्याजवळ गेली होती, तर आईने कागदावर तिला असं लिहून दिलं आहे की मला अजून ह्या क्षेत्रात खूप काम करायचं आहे. आणि ती जेव्हा म्हणजे गेली तर तेव्हा म्हणजे मला असं रडूच आलं नाही, कारण असं तिचं असं मला कधी जाणवलंच नाही की ती माझ्यातनं गेली आहे, कारण ती कायमची माझ्यात आहे आणि असं मला अजूनही वाटतं की ती माझ्यातच आहे.
सरेंडर स्पिनर गेल आणि कॉम्पोज दिले सरेंडर स्पिनर गेल आणि कॉम्पोज दिले आणि आय व्ही पण त्याला लावून टाकलं व्यसन सोडायचंय ना व्यसन सोडायचं की नाही तुला कोणी आणलं इथे आणि तुझं बायलग्न झालं लग्न झालं पूर्ण झोप लागेल चांगली आणि विश्रांती हे सगळं थांबेल पाणी बिणी येते ना ते गुलाब थांबतील आणि उद्यापासून जेवण जायला लागेल हा ऐकायचं माझं सोमवार को ना आज गुरुवार है ना कैसा लगता तुमको पैर वजन तेरा कितना कम है दिखता है क्या हाँ कितना है 40 तेरे उम्र कितना है मित्र होता बाजा होता तो पण पिणार होता पण तो एवढा नाही प्यायचा गंगा होता पायाने तो लाचार होता काय त्याला हे नव्हतं म्हणजे एक वर्ष सोबत राहून दाखवायचं नाही विचार नाही लग्न येईल ना आता येणार नाही एक वर्षाने येईल फक्त एकच केलं तर सुधारशील की आम्ही सांगू तसं तसं वागायचं हो पण तुम्ही आमच्यावर पण प्लेस निर्माण मग आम्ही पण तुम्हाला काय हेल्प करू चाला लाईन मारून डोळ्यांचा आणि चेहऱ्याचा एका हसताना क्लोजअप घे कारण त्या दिवशीचा तो रडतानाच आहे ना पण बरे भाषण झालं लवकर जायचं ना मिळत ना मागे चांगला हसले लवकर जाऊ छान असत.